एक कलंकित सरकार स्थापन झालेलं आहे. टेंटेड गव्हर्नमेंट महाराष्ट्र पे रूल कर रहे. टेंटेड और ये टेंटेड गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे कलंकित सरकार आहे आम्ही सांगत नाही आहोत. हे केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितलेलं आहे हे कलंकित सरकार. हा जो मनी लॉन्ड्रिंगचा कायदा आहे PMLA ॲक्ट ज्याला आपण म्हणतो त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे एखाद्या कलंकित टेंटेड खात्यातून गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा जर दुसऱ्या खात्यामध्ये गेला असेल तर ती व्यक्तीसुद्धा PMLA कायद्यानुसार गुन्हेगार ठरते असं PMLA कायदा सांगतो ED चा. आणि त्यानुसार अनेक लोक कारण विनाकारणात तुरुंगामध्ये आहेत. आज या सरकारमध्ये फक्त टेंटेड पैसेच नाही तर ती खाती आणि त्या खात्यांसह ते खातेदारच सरकारमध्ये सामील झाले सगळे. कोणी इकबाल मिर्चीचा पैसा घेऊन गेलेला आहे, कोणी साखर कारखान्यांचे पैसे, कोणी जरंडेश्वरचे पैसे, शिखर बँकेचं मनी लॉन्ड्रिंग, भीमा पाटचं मनी लॉन्ड्रिंग, गिरणा मोसम सहकारी कारखान्याचं मनी लॉन्ड्रिंग, जवळजवळ 14 ते 15 लोक यांच्यावरती ED च्या कारवाया सुरू आहेत. टेंटेड मनी गुन्हेगारी स्वरूपाचे पैसे त्यांच्याकडे होते म्हणून त्या कारवाया, ते त्या पैशासह आपल्या अकाउंटसह सरकारमध्ये सामील झाले. याचा अर्थ हे सरकारसुद्धा या सरकारवर संपूर्ण सरकारवर ED ने कारवाई करावी. या संपूर्ण सरकारला आरोपीच्या पिंजरात उभं केलं पाहिजे. टेंटेड कलंकित हे संपूर्ण सरकार कलंकित आहे आणि अशा कलंकित सरकारवरती काय बोलायचं. मी आज म्हटलंय की महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता. एखाद दुसऱ्या राजकीय नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी झाले असतील, अनेकांवर झालेले, मग भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आरोप प्रत्यारोप होत असतात. पण थेट गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा घेऊन सरकारमध्ये सामील होणं असा गंभीर प्रकार या महाराष्ट्रात झाला नव्हता, तो आपल्याला आज झालेला दिसतोय. म्हणून हे सरकार कलंकित आहे, टेंटेड.